नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सराव संच पन्नास पाहणार आहोत यातला पहिला प्रश्न आहे विस्तार करा यातील पहिलं उदाहरण दिलं आहे पाच ए अधिक सहा बी कंसाचा वर्ग आता याचा विस्तार करण्यासाठी आपल्याला ए अधिक बी कंसाचा वर्ग या सूत्राचा वापर करावा लागणार आहे याचं सूत्र आहे ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बीचा वर्ग आता पाचए अधिक सहा बी कंसाचा आपल्याला करायचा आहे वर्ग म्हणून पाच ही जी संख्या आहे हिला आपण मानून घेऊ ए आणि सहा बी ही जी संख्या आहे हिला आपण मानून घेतलं बी म्हणून एचा वर्ग म्हणून पाच ए कंसाचा वर्ग अधिक दोन गुणेला एची किंमत आहे पाच ए गुण्हेला बीची किंमत आहे सहा बी अधिक बीचा वर्ग या ठिकाणी बीची किंमत आहे सहा बी म्हणून सहा बी कंसाचा वर्ग पाच ए कंसाचा वर्ग म्हणजे पाचचा वर्ग झाला पंचवीस आणि एचा वर्ग झाला ए वर्ग अधिक या सर्व संख्यांचा गुणाकार करून घेतला तर या ठिकाणी गुणाकार मिळाला साठ ए बी अधिक सहा बीचा वर्ग म्हणजे सहाचा वर्ग झाला छत्तीस आणि बीचा वर्ग झाला बी वर्ग म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं पंचवीस ए वर्ग अधिक साठ ए बी अधिक छत्तीस बी चा वर्ग दुसरं उदाहरण पाहूया ए छेद दोन अधिक बी छेद डी कंसाचा वर्ग आता या ठिकाणी बेरजेचं चिन्ह आलेलं आहे म्हणून आपण ए अधिक बी कंसाचा वर्ग या सूत्राचा वापर करू ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी चा वर्ग आता या ठिकाणी ही जी पहिली किंमत आहे हिला मानून घेऊ आपण ए आणि दुसरीची किंमत आहे इला मानून घेऊ आपण बी म्हणून या ठिकाणी एचा वर्ग म्हणजेच काय तर ए छेद दोन कंसाचा वर्ग अधिक दोन गुणेला एची किंमत आहे ए छेद दोन गुणेला बी म्हणजेच काय बीची किंमत आहे बी छेद तीन अधिक बीचा वर्ग म्हणजेच काय बी छेद तीन कंसाचा वर्ग आता या ठिकाणी ए छेद दोन कंसाचा वर्ग म्हणजेच काय तर ए वर्ग छेद चार अधिक या ठिकाणी दोन दोन हे कॅन्सल झाले शिल्लक राहिलं ए गुणेला बी म्हणजे ए बी छेद तीन अधिक बी छेद तीन कंसाचा वर्ग म्हणजे बी वर्ग छेद नऊ तिसरं उदाहरण बघूया दोन पी वजा तीन क्यू कंसाचा वर्ग आता या ठिकाणी ऋणचिन्ह आलेलं आहे म्हणून आपण ए वजा बी कंसाचा वर्ग या सूत्राचा वापर करू याचे सूत्र आहे ए वर्ग व दोन ए पी अधिक बीचा वर्ग म्हणून एची किंमत आता या ठिकाणी दोन पी वजा तीन क्यू कंसाचा वर्ग म्हणजे एची किंमत आहे दोन पी आणि बीची किंमत आहे तीन क्यू म्हणून एचा वर्ग म्हणजेच काय तर दोन पी कंसाचा वर्ग वचा दोन गुणेला एची किंमत आहे आपल्याला या ठिकाणी एची किंमत आहे दोन पी गुणेला बीची किंमत आहे तीन क्यू अधिक बीचा वर्ग बीचा वर्ग म्हणजेच काय तर तीन क्यू कंसाचा वर्ग आता या ठिकाणी दोन पी कंसाचा वर्ग म्हणजे चार पी वर्ग व जा या तिन्ही संख्यांचा गुणाकार करून घेतला गुणाकार मिळाला बारा पी क्यू अधिक तीन क्यू कंसाचा वर्ग म्हणजे तीनाचा वर्ग झाला नऊ आणि क्यूचा वर्ग झाला क्यू वर्ग म्हणजेच नऊ क्यूचा वर्ग अशा प्रकारे हे तिसरं उदाहरण सुद्धा आपण सोडवून घेतलं चौथं उदाहरण बघूया एक्स वजा दोन छेद एक्स कंसाचा वर्ग आता या ठिकाणी ऋणचिन्ह आहे म्हणून आपण या सूत्राचा वापर करू ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बीचा वर्ग हे या ठिकाणी सूत्र दिलेलं आहे या सूत्रामध्ये या सूत्रानुसार आपल्याला हे उदाहरण सोडवायचे आहे म्हणून एक्स वजा दोन छेद एक्स कंसाचा वर्ग बरोबर या ठिकाणी ए वर्ग म्हणजेच काय पहिलं पद आपलं एक्स आहे एक् वर्ग वजा दोन गुणेला ए म्हणजेच एक्स गुणेला बी म्हणजेच काय तर दोन छेद एक्स अधिक बीचा वर्ग म्हणजे दोन छेद एक्सचा वर्ग आता एक्स एक्स ही जी टर्म होती ही कॅन्सल झाली आता शिल्लक राहिलं एक्स वर्ग वजा दोन गुणेला दोन चार अधिक दोनाचा वर्ग झाला चार आणि एक्सचा वर्ग झाला एक्स वर्ग पुढचं उदाहरण बघूया ए एक्स अधिक बी वाय कंसाचा वर्ग आता या ठिकाणी ए अधिक बी कंसाचा वर्ग या सूत्राचा वापर करून घेऊ बरोबर ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बीचा वर्ग आता ए एक्स अधिक बी वाय कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग म्हणजेच काय तर ए एक्स कंसाचा वर्ग अधिक दोन गुण्हे एची किंमत आहे ए एक्स गुण्हेला बीची किंमत आहे बी वाय अधिक बीचा वर्ग म्हणजेच काय तर बी वाय कंसाचा वर्ग आता या ठिकाणी ए वर्ग एक्स वर्ग याचा जर आपल्याला वर्ग केला तर आपल्याला ए वर्ग एक्स वर्ग मिळाला अधिक सर्वसंख्यांचा गुणाकार करून या प्रकारे गुणाकार मिळाला अधिक बी वर्ग वाय वर्ग हे या आपल्याला याचा विस्तार मिळाला पुढचं बघूया सात एम वजा चार कंसाचा वर्ग तर या ठिकाणी ऋणचिन्ह होतं म्हणून ए वजा बी कंसाचा वर्ग या सूत्राचा वापर केला Ja ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बीचा वर्ग आता एची किंमत आहे सातेम आणि बीची किंमत आहे चार म्हणून ए वर्ग म्हणजेच काय तर सातेम कंसाचा वर्ग वजा दोन व जा दोन गुण्हे सातेम गुण्हेला बीची किंमत आहे चार अधिक बी वर्ग म्हणजेच काय तर चाराचा वर्ग आता सातेम कंसाचा वर्ग साताचा वर्ग केला तर मिळाले एकोणपन्नास आणि एमचा वर्ग केला तर मिळाले एम वर्ग वचा या सर्व संख्यांचा गुणाकार करून गुणाकार मिळाला छप्पन्न एम अधिक चाराचा वर्ग केला तर गुणाकार मिळाला आपल्याला अशा प्रकारे हा विस्तार आपण केला एक्स अधिक एक छेद दोन कंसाचा वर्ग तर या ठिकाणी धनचिन्ह होते म्हणून पहिला सूत्र वापरलं ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बीचा वर्ग आता या ठिकाणी एची किंमत आहे एक्स आणि बीची किंमत आहे एक छेद दोन बरोबर ए वर्ग म्हणजेच काय तर एक्सा वर्ग अधिक दोन गुणेला एक्स गुणेला एक छेद दोन अधिक बी वर्ग म्हणजेच काय तर एक छेद दोन कंसाचा वर्ग आता या ठिकाणी एक्सचा वर्ग केला तर मिळाला एक्स वर्ग या ठिकाणी दोन दोन ही जी टर्म होती ही कॅन्सल झाली एक्स गुणेला एक केलं ते मिळाले एक्स अधिक एकाचा वर्ग केला एक आणि दोनाचा जर वर्ग केला तर मिळाले चार पुढचं उदाहरण बघूया ए वजा एक छेद ए कंसाचा वर्ग तर या ठिकाणी ऋणचिन्ह असल्यामुळे या ठिकाणी या सूत्राचा वापर केला ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बीचा वर्ग आता या ठिकाणी ए वजा एक छेद ए कंसाचा वर्ग बरोबर आता एची किंमत आहे ए आणि बीची किंमत आहे एक छेद ए ए वर्ग म्हणजेच काय तर एचा वर्ग वजा दोन ची किंमत आहे ए गुणला बीची किंमत आहे एक छेद ए अधिक बीचा वर्ग म्हणजे बीची किंमत आहे एक छेद ए कंसाचा वर्ग एचा वर्ग केला तर मिळाला ए वर्ग वजा ए कॅन्सल झाली वजा दोन गुणेला एक केलं तर मिळाले वजा दोन अधिक एकाचा वर्ग केला तर मिळाला एक आणि एचा वर्ग केला तर मिळाला ए वर्ग अशा प्रकारे आज आपण सराव सुंच पन्नास यातील प्रश्न क्रमांक एक सोळला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद